नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत क्षेत्रभेट. क्षेत्रभेट ही भूगोल अभ्यासाची एक महत्त्वपूर्ण अशी अभ्यास पद्धती आहे. क्षेत्रभेटीसाठी काय पूर्वतयारी करावी लागते ते मागील भागामध्ये आपण अभ्यासलेलं आहे. या भागामध्ये क्षेत्रभेट देऊन आल्यानंतर आपल्याला एक अहवाल लेखन करावा लागतो. तो अहवाल लिहिताना त्या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टी त्या विचारात घ्याव्या लागतात ते आपण पाहूया. तर बालमित्रांनो, या ठिकाणी क्षेत्रभेटीवरून आल्यानंतर क्षेत्रभेटीचा अहवाल लेखन करताना त्यामध्ये आपल्याला जी आपण संकलित केलेली माहिती असते, क्षेत्रभेटीदरम्यान जी काही प्रश्नावलीवरून आपण माहिती त्या ठिकाणी संकलित केलेली असते त्या माहितीवरून आपण अहवाल लिहायचा असतो. आणि हा अहवाल लिहिताना त्या अहवालामध्ये आपण नकाशे, तक्ते, आराखडे, आलेख, चित्रे, छायाचित्रे यांचा उपयोग आपण अहवाल लिहिताना करायचा असतो. यानंतर हा अहवाल त्या ठिकाणी अहवालाचा आराखडा कसा असतो ते आपण समजून घेऊया. तर अहवाल लेखनाचे मुद्दे खालीलप्रमाणे आपल्याला खालील क्रमाने त्या ठिकाणी अहवाल लिहिताना हे मुद्दे आले पाहिजेत. त्यामध्ये प्रस्तावना, एक नंबरला प्रस्तावना त्या ठिकाणी आपल्याला लिहायची असते. मग प्रस्तावनेमध्ये या क्षेत्रभेटीचं नियोजन म्हणजे उद्देश कोणता होता, त्यासाठी काय काय तयारी केली याविषयी माहिती प्रस्तावनेमध्ये द्यायची. त्यानंतर कार्यालयातील कार्यरत कर्मचारी म्हणजे ज्या ठिकाणी आपण ज्या कार्यालयाला भेट दिलेली आहे, क्षेत्रभेट दिलेली आहे, उदाहरणार्थ तलाठी कार्यालय असेल, तहसील कार्यालय असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, मग त्या ठिकाणची माहिती जी मिळवली त्या कार्यालयात कार्यरत कर्मचारी किती आणि कोणकोणते त्याची माहिती या दुसऱ्या भागामध्ये येईल. त्यानंतर कार्यालयाचे कार्य, त्या कार्यालयामध्ये कोणत्या विषयाच्या संदर्भात कार्य चालते आणि ते कार्य करण्यासाठी त्यांना कोणकोणते त्या ठिकाणी व्यवस्था केलेली असते हे आपल्याला तिसऱ्या भागामध्ये पाहायचं आहे. त्यानंतर चौथ्या भागामध्ये या कार्यालयाला, कार्यालयातील कर्मचाऱ्यांना काम करताना, कार्य करताना कोणकोणत्या समस्या येतात आणि त्यावर त्यांनी काय काय उपाययोजना राबवल्यात याविषयीची माहिती चौथ्या भागामध्ये लेखन करायचं. आणि पाचवा हा जो भाग आहे तो आभार मानायचा. मग आपण क्षेत्र भेट दिल्यानंतर आपल्याला त्या कार्यालय प्रमुखांनी परवानगी दिली, त्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी माहिती सांगितली, प्रश्नांची उत्तरे दिली, याबद्दल त्यांचे आभार मानायचे असतात. त्यानंतर शेवटचा भाग म्हणजेच संदर्भ सूची. यासाठी आपण कोणकोणते संदर्भ वापरले त्याची माहिती या संदर्भ सूचीमध्ये द्यायची असते. अशा प्रकारे या मुद्द्यांना धरून त्या ठिकाणी आपल्याला क्षेत्रभेटीचा अहवाल लिहायचा असतो.